मित्रांनो, आईला आमच्या शेजारी एक फॅमिली राव आणि ते कसं होतं आहे, 11-12 वाजले दररोज की ते टाळ्या वाजत येत राव कसं काहीतरी दररोज बरं का. आणि दररोज टाळ्या वाजायचा आवाज येतो, आम्ही उठतो, मी असतो, माझे 2-3 मित्र असतात, आम्ही उठतो आणि आम्ही बघतो तर कोणाचा बड्डे बिड्डे नसतो राव. आणि ते दररोजच झाले राव, 12-1 वाजले की लगेच टाळ्या वाजायला सुरुवात होती. आणि टाळ्या कसं आध्या थोडे थोडे वाज, नंतर मोठमोठ्याने वाजायला लागत आहेत नाही का ते. आणि सकाळी केक बी कधी येत नाही राव आम्हाला, आणि केक द्यायना काय, बड्डेची पार्टी देत नाही, काही देत नाही, पण दररोज टाळ्या तर लय वाजू राहिलेत राव. काय काळानं झालंय बाबा, गपचूप पोरगं बिरगं आणलंय काय नु, मला वाटतं त्या पोराचा बड्डे बिड्डे करीत असते ना. हा बरोबर, तसंच असेल मला वाटतंय, नाही तर मग त्या नवऱ्याचं त्या बायको लय प्रेम असेल, दररोज तो बड्डे सेलिब्रेट करीत असेल तिचा, मला तर वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय, यायला काय कळायला मार्ग नाही राव, तुम्हाला जर समजलं हे काय गुपित आहे बाबा मला कळवा नाही का. कारण मी पण त्यांच्या बड्डे आपल्याला शेजार राहतो बाबा, आपल्याला चांगलं वाटत नाही, गिफ्ट गिफ्ट घेऊन गेलं बरं असतं एका दिवशी. मग तसं जर मला सांगा फिक्स बड्डे बिड्डे असेल तिथं, फक्त कोणाचा बड्डे सेलिब्रेट करतो तेवढं सांगा, म्हणजे मला त्याच्या नावाने केक आणि गिफ्ट घेऊन जायला कसं. हां मग आपल्याला ते शेजारी चांगलं नाही वाटत बाबा, आपण दररोज राहतो त्यांच्या शेजारी, दररोज एका तिथं बड्डे होते ना, आपण जायचं नाही असं चांगलं नाही वाटत ना.